नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंबळसायन मार्गावरील कोपरखेरणे येथील खाडी लगतच्या झाडाझुडपामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या हत्येतील आरोपीला अवघ्या 48 तासांच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. कोपरखेरणे येथील कांचनगंगा सोसायटीजवळ असलेल्या झाडाझुडपामध्ये 35 ते 40 वर्षाच्या अनोळखी महिलेची अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये टाकून दिला होता. या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने सुरू केला. यावेळी त्यांना ही महिला सफाई कामगार असून तिचे नाव सायरा बानू हासमी आहे आणि ती मानखुर्द येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांमार्फत पोलिसांनी राजकुमार पाल याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सायरा हिने लग्नाचा तकादा लावल्याने तिला ठार मारल्याचे राजकुमारने कबूल केले. कामोठे येथील मोनिका किरण घाग ही भारताच्या पहिल्या MMA वर आधारित रियालिटी शो कुमिते बन वॉरियर हंटची विजेती ठरली आहे. मोनिका घाग हिला 3 वर्षाच्या करारासह $5,000 रोख बक्षीस अभिनेता सुनील शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले. MX Player या प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित झालेल्या शो कुमिते बन वॉरियर हंट या रियालिटी शोचा पहिला हंगाम नुकताच झाला. यामध्ये मोनिका किरण घाग विजयी झाली. मोनिका घाग ही रायगड जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेत वैयक्तिक मेडल मिळवून देणारी पहिली महिला असून तिने 2 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे वुशू या खेळामध्ये तिने राज्यस्तरावर रायगडला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. दरम्यान कुमिते वन या रियालिटी शोमध्ये विजयी झाल्यामुळे तिला अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या K1 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पासाहेब बाळणे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यामार्फत मोफत नेत्रचिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या कळंबोली सेक्टर 3E येथील मध्यवर्ती कार्यालयात हे मोफत नेत्रचिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप शिबिर आज होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या जयंतीनिमित्त तसेच 27 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तसेच महाराष्ट्र सरकारमार्फत नव्याने घोषित झालेल्या जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून या दोन्ही दिवशी तसेच दररोज वाजवली जावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिमेश ओझे यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची दखल घेऊन शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना सदर विषयासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा सचिव ॲडव्होकेट अक्षय जोशी, पनवेल तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, तालुका सचिव आकाश गाडे यांच्यासह पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उल्वे नोड सेक्टर 3 येथील लांगेश्वर महादेव मंदिरात शिवशक्ती नवयुग मित्रमंडळ आणि राजस्थानी प्रवासी संघ उल्वे नोडच्या वतीने माता पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून सायंकाळी 1 शाम गौ माता के नाम हा भजन संध्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, सदस्य योगिता भगत, भाजपचे उल्वे नोड 1 चे अध्यक्ष मदन पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, विठ्ठल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल शहरात असलेल्या महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात प्रकल्पग्रस्तांचे आधारवड दिवंगत दिबा पाटील यांचे पुतळा स्वरूपात स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनावरील माहिती अद्ययावत प्रणाली असलेल्या QR कोडद्वारे प्रसारित केली जाणार आहे. लोकनेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. नगराध्यक्ष, 5 वेळा आमदार, विरोधी पक्षनेते, 2 वेळा खासदार अशी दमदार कारकिर्द कामगिरी
दिबा पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधिमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोट तिडकीने मांडले. त्यांचे हे सामाजिक हिताचे कार्य नव्या पिढीला कायम स्मरणात राहावे यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांचे सोबती तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या आठवणी लेखन स्वरूपात तयार करून 5 मार्चपर्यंत महात्मा फुले सभागृहात जमा करण्याचे आवाहन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने कर्जत तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकावर कोरोना संकटापूर्वी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत होत्या, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यातील बहुसंख्य गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. आता सारे काही सुरळीत झाले आहे, मात्र पूर्वी होते ते थांबे अद्याप सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कर्जतमधील रेडिझन ब्लूमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भाजप किसन सेलचे कोकण समन्वयक सुनील गोपटे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी माजी नगरसेवक नितीन परमार यांनी कर्जत रेल्वे स्थानकात गाड्या थांबाव्यात या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिले. यावेळी भाजप किसान सेलचे कोकण समन्वयक सुनील गोपटे, अरुण गांगल, समीर सोहनी, मिलिंद खंडागळे, मारुती जगताप, हरिश्चंद्र मांडे उपस्थित होते. नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नवीन पनवेलकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ओरियन मॉलच्या पुढून वळवली आहे. नवीन पनवेल उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूला काँक्रीटीकरण सुरू असल्याने सिग्नलच्या जंक्शनला मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सकाळी कामावर निघालेल्या अनेकांनी याबाबत तक्रार केली होती. वाहतूक पोलिसांनी त्याची दखल घेऊन पनवेलच्या सिग्नलवरून वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. नवीन पनवेल उड्डाणपुलाचे पनवेल बाजूच्या सिग्नलवरून वाहने उजव्या बाजूला वळण घेऊन मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबईला जातात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने आता वाहने डाव्या बाजूने ओरियन मॉलच्या पुढे जाऊन यू टर्न घेऊन मुंबई दिशेला सोडण्यात येत आहेत. त्यामुळे सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका झाली आहे. उरण तालुक्यात कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रम कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिर्या, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत बिंधणे कातकरीवाडी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सफाई अभियान राबवण्यात आले. हे सफाई अभियान प्रथम टप्प्यात उरण तालुक्यातील सर्व वाड्यांनंतर रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यात राबवण्यात येणार आहे. या अभियानाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सुनील जोशी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, मनीष कातकरी यांची आहे. या अभियानात वाडीवरील आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्व परिसर स्वच्छ केला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण मंडळाने वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा कोरोनापूर्व काळानुसार परीक्षा घेतल्या जाणार असल्याने राज्य मंडळाने गेल्या वर्षीच्या सवलती रद्द केल्या आहेत. कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी दिली जाणारी 10 मिनिटे रद्द करण्याचा निर्णयही राज्य मंडळाने घेतला होता. या निर्णयामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे शिक्षण मंडळाने शासनाच्या निर्देशनवाढीत 10 मिनिटे देण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ल्यातील दिवाने आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. विनोद पाटील यांचे अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून लाल किल्ल्यामध्ये यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुमारे 350 वर्षापूर्वी औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्र्यात नजरकैदेत ठेवले होते. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबने आखला होता, पण शिवरायांनी मोठ्या शिताफीने आग्र्यातून सुखरूप सुटका करून घेतली. या घटनेला इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे यंदा लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार असल्याने शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे.